जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नातं विश्वासाच. काही पराभव अजरामर करून जातात अशीच एक लढाई ही इतरांसाठी इतिहासाच्या पानातील फक्त लढाई आहे, पण मराठी माणसासाठी ती एक भळभळती जखम आहे. समोरून शत्रू येत असताना भ्याडपणे पळून न जाता पेशवे निर्भीडपणे लढत राहिले आणि त्यांनी इतिहास घडवला. तो आजचा दिवस 14 जानेवारी 1761. पाहुयात पानिपतच्या 258 स्मृती दिनानिमित्त सिंधुदुर्ग लाईव्हचा हा ग्राउंड रिपोर्ट. दिल्लीच्या तख्तावर आजही जी आठवण आहे ती म्हणजे पानिपतची लढाई. आणि आपण ज्या ठिकाणी उभे आहोत तीच ही युद्धभूमी तुम्ही पाहू शकता, ज्या ठिकाणी मराठ्यांचा फार मोठा पराभव झाला होता 1761. आणि हीच ती युद्धभूमी, याच युद्धभूमीवर ही लढाई झाली होती. आणि त्या लढाईमध्ये मराठा ज्या फौजा घेऊन इथे आले होते आणि त्या युद्धभूमीवर मोठी लढाई झाली होती आणि या लढाईमध्ये मराठ्यांचा पराभव झाला होता. ही जखम आजही मराठा बांधवांच्या हृदयात आहे. आणि आज आपण याच युद्धभूमीवर आहोत उभे आणि इथे तुम्ही पाहू शकतात जिथे ही युद्धभूमी आहे तिथे हे स्मारक उभारण्यात आलेलं आहे. हरियाणा सरकारने खरं तर ह्या युद्धभूमीला एक चांगलं असं डेव्हलपमेंट अशी केलेली आहे, मात्र त्या जखमा आजही तशाच आहेत. आणि माझ्यासोबत हा नेमका लढाईचा नेमका इतिहास काय होता हे आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत मराठे आहेत जे हा नेमका इतिहास काय होता हे सांगतील. नमस्कार. ही जी आता आपण पानिपतच्या रणभूमीत उभे आहोत ते युद्ध पेशवे आणि मोगल यांच्यात झालेलं होतं. पेशवे जेव्हा उत्तर भारताच्या स्वारीवर आले तेव्हा पुण्यापासून निघाल्यापासून ते निघाले तेव्हा त्यांच्याबरोबर 40,000 फौज होती. आणखीन 40,000 इतर यात्रेकरूही होते बरोबर. ते अनेक युद्ध जवळपास इथे येईपर्यंत 10 युद्ध करत पुण्यातून इथे येईपर्यंत अनेक 10 युद्ध करत जिंकत ते इथे आलेले होते. इथलं युद्ध होण्यापूर्वी त्यांनी जे दिल्लीचं औरंगजेब बादशाह जे बसायचं ते तख्त घण घळून फोडलेलं होतं. त्यानंतर त्यांनी कुंजपुरा म्हणून इथे जो किल्ला आहे त्याच्यावर हल्ला करून परत येत असताना अहमद शाब्दालीने पेशवे यांची दोघांची इथे युद्ध झालं आहे. तर युद्ध होत असताना दोन्ही जे सैन्य होती ती एकमेकाला कुमक मागवण्यासाठी धडपडत होते. पेशवे अधिक आपली कुमक पुण्यातून येले बघत होते आणि अहमद शाब्दे अधिक कुमक आपली एखाद्या देशातून येण्याची वाट बघत होता. दोघे एकमेकाची वाट बघत असताना इथे त्यांचा अन्नधान्य साठा संपत आला आणि शेवटचा पर्याय म्हणून पेशव्यांनी युद्धाचा निर्णय घेऊन इथे युद्ध रंगात आलं. हे युद्ध रंगात आले असताना जे मराठी सैन्य होतं आपलं महाराष्ट्रीयन त्यांना इथल्या सपाट रणभूमीची युद्धाची सवय नव्हती. त्यांच्याबरोबर अहमद शाह गार्दी जो होता तो तोफखाना होता त्याचा, त्याच्या सल्ल्यावरून इथे युद्ध झालं. तोफखाना त्याचं जे हे होतं म्हणणं की मराठी सैन्याला इथे युद्ध करण्याची सपाट रणभूमीवर सवय नाही आहे, त्यामुळे इथलं जे स्थिर युद्ध होतं तोफखाना दोन्ही बनून तोफा चालू असताना हे युद्ध चालू होतं. पण त्याच्यानंतर मराठी सैन्याला धीर धरता आला नाही तोफांचं युद्ध चालू असताना. आणि त्यांनी आपली घोडी तलवारी घेऊन जेव्हा ते अहमद शाह अब्दालीच्या सैन्यावर तुटून पडले तेव्हा अहमद गार्द्याला आपल्या तोफखाना थांबवायला लागला. तो पुढे सैन्य केल्यामुळे त्याने आपला तोफखाना थांबवला आणि त्याच्यात झालेल्या घनघोर युद्धात सदाशिवराव पेशवे, विश्वासराव, मस्तानीचा मुलगा शमशेर बहादर अनेक वीर सरदार असे मृत्युमुखी पडलेत. आणि त्याच्यामुळे काही धीर धनर्धयामुळे ह्या रणभूमीवर मराठी सैन्याचा पराभव झाला, मोठा पराभव झालेला होता तो. खरं तर पाहिलं असेल तर आजही अंगावर शहारा येणाऱ्यासारख्या ह्या आठवणी आहेत. आणि खरं तर हरियाणा सरकारने त्या आठवणी इथे जपलेल्या आहेत, मात्र कुठेतरी हा जेव्हा मराठी माणूस दिल्लीच्या तख्तावर येतो तेव्हा ह्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या होतात आणि अंगावर एक प्रकारचा शहारा येतो. आणि खरंच कुठेतरी ही जेव्हा युद्धाची आठवण जागी होते तेव्हा इथल्या मराठी तरुणांना म्हणा किंवा महाराष्ट्रातून येणाऱ्या या तरुणांना या निमित्ताने का होईना पण ह्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या होतात आणि एक प्रकारचा एक अंगामध्ये एक शूरता एक जागी होताना दिसते.